पहिली सगळ्या लिहिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, सर्वांनी आपली वही पेन तयार ठेवा. आपण सराव म्हणून जास्तीत जास्त संख्या आपल्या हातून लिहिल्या गेल्या पाहिजे. आपण त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे, कारण हा जो घटक आहे हा खूप सोपा असतो, परंतु अति घाईने आपल्याकडून कधी कधी चुका होतात आणि अति घाई होऊन आपल्याला येत असतं. परंतु आपण सुरुवातीच्या संख्या बघून पटकन ठरवतो ही संख्या लहान ही, म्हणजे या परीक्षांमध्ये कुठलीही घाई गडबड करणं अजिबात गरजेचं नसतं. डोकं शांत ठेवून आपण दिलेल्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला संख्यांचा चढता उतरता क्रम, म्हणजे संख्या लहान आहे किंवा संख्या मोठी आहे, हे ठरवण्यासाठी मदत होत असते. आता या ठिकाणी मी फळ्यावर पहिली संख्या लिहिलेली आहे 745. ही जी संख्या आहे तुम्हाला दिसत असेल 3 अंकी संख्या आहे. दुसरी संख्या आपल्याकडे आहे 532, म्हणजे या दोनही संख्या 3 अंकी संख्या मी सुरुवातीला घेतलेल्या आहेत. एकक दशक आणि शतक. आता या संख्या लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी आपण अगोदर संख्यांच्या डाव्या बाजूचा जो अंक आहे या अंकाचं निरीक्षण करूया. शतक स्थानी या ठिकाणी 5 हा अंक आहे, तर या संख्येमध्ये शतक स्थानी 7 हा अंक आहे. आणि म्हणून आपल्याला पाहिल्यावर लगेच निदर्शन येत आहे की 745 ही संख्या 332 या संख्येपेक्षा मोठी आहे, आणि म्हणून आपण या संख्येकडे तोंड केलेली आहे. आपल्याला याचा अर्थ असा आहे 745 ही मोठी संख्या च्या पेक्षा, कुणापेक्षा, 532 पेक्षा 745 ही संख्या मोठी आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही वहीवर लिहित चला. त्यानंतर या ठिकाणी मी दुसरी संख्या घेतलेली आहे. आता आपण जर निरीक्षण केलं तर या दोनही संख्या 4 अंकी आहे. दोनही संख्या 4 अंकी आहे, एक दशक शतक आणि हजार. आपण तिसरी चौथीत असताना दुसरी पासूनच हे शिकलेलो आहोत. आणि मग ज्यावेळेस आपल्याला पुन्हा ती संख्यांचा या दोन संख्यांचा लहान मोठे फरक ठरवण्यासाठी पुन्हा आपण डाव्या बाजूची संख्या 4 अंक असल्यामुळे हजार स्थानची जी संख्या आहे आपण तिचं निरीक्षण करूया. या संख्येमध्ये संख्या अगोदर आपण वाचूया 9275, आणि दुसरी संख्या आपल्याकडे आहे 7526. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 अंकी संख्या असल्यामुळं आपण हजार स्थानच्या अंकावरून ही संख्या कोणती मोठी आणि कोणती लहान हे ठरवणार आहोत. तर या ठिकाणी हजार या स्थानी 9 आहेत आणि या पहिल्या संख्येमध्ये हजार या स्थानी 7 आहे. मग बघा आता 7 मोठे कि 9 मोठे, आपल्याला माहिती आहे 9 हा अंक मोठा आहे, म्हणजे ही 4 अंकी संख्या 9275 ही 7526 या संख्येपेक्षा मोठी आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे आपल्याकडे 9466. आपण पुन्हा एकदा वाचूया 9466, पुढची संख्या आहे 7491. सांगितल्याप्रमाणे पुन्हा आपण तोच सराव करूया. या 4 अंकांमध्ये डावीकडचा अंक म्हणजे हजार स्थानी असलेला अंक आपल्याला दिसतोय, ही पहिली संख्या मोठी आहे. मोठी संख्या आहे 9466, म्हणून ही संख्या 7491 पेक्षा मोठी आहे, आणि म्हणून आपण या संख्येकडे तोंड केलेली आहे. पुढे आपल्याकडे संख्या दिलेली आहे, या संख्या तुम्ही वहीवर लिहिल्याच असतील बघा. पुढची संख्या मी चौथी लिहिलेली आहे 2121 आणि 1221. पुन्हा याही 4 अंकी संख्या आहे. पुन्हा आपण डाव्या संख्येकडे जाऊया, म्हणजे हजार स्थानी जाऊया. इथं हजार या स्थानी 1 दिसतोय, तर हजार या स्थानी इथे आपल्याला 2 दिसतो, आणि म्हणून 2 हा अंक नक्कीच 1 पेक्षा मोठा आहे. म्हणून 2121 ही संख्या 1121 पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपल्याला पाहिल्याबरोबर 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, 6 अंक, 7 अंक, कुठलेही अंक असतील, तर आपण डाव्या बाजूची जी संख्या आहे या पहिल्या संख्येवरून
संख्येचं स्थान लहान की मोठं हे ठरवणार आहोत. आता बघा हे जे चिन्ह मी तुम्हाला सांगितलेले आहेत, एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे एक पेक्षा मोठा दोन, दोन पेक्षा मोठा तीन, तीन पेक्षा मोठा चार, चार पेक्षा मोठा पाच, पाच पेक्षा मोठा सहा. त्यानंतर आता बघा एक दोन तीन चार. आता इथे एक ही संख्या दोन पेक्षा एक लहान, तीन पेक्षा दोन लहान हे आपल्याला दिसते, चार पेक्षा लहान तीन, पाच पेक्षा लहान तीन, सहा पेक्षा लहान संख्या पाच, सात पेक्षा लहान संख्या सहा आणि आठ पेक्षा लहान संख्या सात. सरावासाठी आपण थोडासा वेळ घेतोय, परंतु हा सराव जर आपला चांगला झाला तर आपल्याला उदाहरण सोडवत असताना कुठलीही अडचण येणार नाही. अशा प्रकारे हा जो आपला उपघटक आहे संख्यांचा चढता उतरता क्रम, या ठिकाणी मी उत्तांकून तुम्हाला समजण्यासाठी तुमचं असलेलं ज्ञान आणखी पक्क करण्यासाठी चिन्ह दाखवलेली आहेत. खालून वरती गेले चढता क्रम, वरून खाली आलेले बाण केलेले आहे उतरता क्रम. आणखी स्वाध्यायासाठी आपण या ठिकाणी चार संख्या घेतलेल्या आहेत. आता या ठिकाणी मी तीन अंकांच्या संख्या घेतलेल्या आहेत. बघा या चार संख्या आहेत, पहिली संख्या 252, 359, 795, 505. सुरुवातीला मुद्दाम आपण छोट्या संख्या घेऊया, म्हणजे आपली कुठलीही गडबड होणार नाही आणि आणखी आपला सराव चांगला होणार आहे. आता या ठिकाणी आपण या दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावून घेऊया. पुन्हा एकदा आपण डाव्या बाजूच्या ज्या संख्या आहेत यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी कोणता अंक मोठा आहे हे आपल्याला समजणार आहे. इथे दोन आहे, इथे शतक स्थानी तीन आहे, या संख्येत शतक स्थानी सात आहे आणि या ठिकाणी शतक संख्येमध्ये पाच आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यावरच लक्षात येतोय की आपल्याला मोठा अंक कोणता आणि लहान अंक कोणता. तर अगोदर आपण चढता क्रम लावणार आहोत. चढत्या क्रमाला लावण्यासाठी आपण सर्वांमध्ये यामध्ये या दिलेल्या संख्यांमध्ये लहान संख्या कोणती ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला पाहता क्षणी लगेच लक्षात येतोय दोन हा अंक आपला जो आहे म्हणजे 252 ही जी संख्या आहे ही आहे सगळ्यात लहान. चढत्या क्रमासाठी लहानाकडून आपण मोठ्या संख्येकडे जाणार आहोत, म्हणून 252 ही आपल्याला एक नंबरची संख्या सापडलेली आहे. मॅडम हा सर हलतोय काय तो कॅमेरा, मोबाईल हलतो का, ब्लर होतोय एकदम खळा. फॅन बंद करा, फॅन फॅन बंद करा, हा फॅन बंद करा फॅन. ते ब्लर दिसू राहिलं जरा, थोडासा मोबाईल पुढे घेता का? नाही नाही तो नाही 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 फळा तिथेच राहू द्या, पण तो कॅमेरा हलतोय ब्लर होत आहे जरा, फळावरच काही दिसत नाही. आता थोडस त्याची कॅमेराची क्वालिटी ओके दिसत नाही बरं का अजून. पण दुसरा लाईट लाव बरं आणखी नाही लाईट नाही. हा ओके आता राहू दे. ओके सर, मग या चढत्या क्रमामध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. बघा सर्वात अगोदर ही लहान संख्या, पहिली लहान संख्या आपल्याला सापडलेली आहे. आता राहिल्या तीन संख्या, या तीन संख्यांमध्ये आपल्याला शतक स्थानी हा तीन अंक आपण दोन नंबरला ठेवणार आहोत. म्हणजे या संख्येनंतर 252 नंतर 359 ही संख्या आपल्याला तिच्यापेक्षा मोठी. नंतर पुढची संख्या आपण बघणार आहोत या ठिकाणी सात आणि या ठिकाणी पाच, म्हणजे 505 ही संख्या आपल्याला सापडली. आणि आता राहिली शेवटची चार नंबरची संख्या 795. म्हणजे चढता क्रम लावण्यासाठी लहान संख्या तिच्यापेक्षा मोठी संख्या, तिच्यापेक्षा मोठी आणि मग सर्वात मोठी, अशा प्रकारे हा आपण चढता क्रम लावलेला आहे. आता आपण या दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम पुन्हा एकदा लावूया. आता याच्या उलटच करायचे फक्त आपल्याला, आपल्याला काय करायचे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचे. 795, 505, 252,
सॉरी 359 आणि 252 या प्रकारे उत्तरचा क्रम आपण लावून घेतलेला आहे. तर सरावासाठी आपण मुद्दामकूर 3 अंकी 4 अंकी संख्यांचा या ठिकाणी सराव घेतलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही सगळे स्कॉलर आहात, तुम्हाला सगळ्या मुलांना 3 अंकी 4 अंकी संख्यांचा चांगला सराव आहे. परंतु होतं काय, कधी कधी आपण अवघड प्रश्न लवकर सोडवतो. जे अवघड करणं असतात ती लवकर सोडवतो, ती अचूक सोडवतो. परंतु गडबड कुठे होते तुमची, की सोपे प्रश्न जे असतात त्या प्रश्नामध्ये तुम्ही चुकत असतात आणि तसं होऊ नये म्हणून आपण मुद्दामहून 3 अंकांचा सराव या ठिकाणी घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण काय करूया, काही संख्या लिहून घेऊया. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये या संख्या लिहून घ्यावा. पहिली संख्या मी लिहित आहे 7777. दिसते सगळ्यांना? या ठिकाणी सरावासाठी आपण काही संख्या घेऊया आणि त्या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम पुन्हा एकदा लावून घेऊया. तुमच्या वहीमध्ये या संख्या तुम्ही लिहून घेतल. पहिली संख्या मी या ठिकाणी घेतली आहे 835, 315, 422 आणि 355. आता या ज्या संख्या आहेत या संख्यांचा पुन्हा एकदा आपण चढता क्रम लावून घेऊया. बघा या ठिकाणी शतक स्थाने 3, 4, 3, 8. आता या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला लहान संख्या ज्या आहेत 3-3 शतक स्थाने दिसलेले आहे. मग आपण शतकाकडून दशकाच्या घरात जाऊया. इथे 5 आहेत आणि इथे 1 आहे, म्हणजे आपल्याला पहिली संख्या सापडली 315. पुढची संख्या आपल्याला सापडते 355. तिसरी संख्या इथे आहे 4, या दोन झाल्या आता 4 आणि 8. 422 मोठे की 835, 422 लहान की 835. आपल्याला तेच लक्षात येत आहे की 422 ही संख्या संख्येपेक्षा 835 ही संख्या मोठी आहे आणि म्हणून या प्रकारे हा चढता क्रम लागलेला आहे. आता उतरता क्रम लागण्यासाठी आपण काय करणार आहोत, याच्या उलट येणार आहोत. 835, 422, 355 आणि 315. अशा प्रकारे सरावासाठी आपण या संख्या घेतलेल्या आहेत. आता आपण 4 अंकी संख्येकडे जाऊ. पहिल्यांदा आपण मी संख्या लिहिते, तुम्ही सुद्धा पडावरच्या संख्या लिहित चला. 4120, 5631, 4121. आता या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे आपण 3-3 संख्या घेऊया. आता बघा या अगोदर संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं या 4 अंकी संख्या आहे. मग पुन्हा एकदा आपण डावीकडे जातो आणि डावीकडे आपल्याला इथे दिसत आहे 4, या संख्येत दिसत आहेत 5 आणि या संख्येमध्ये दिसत आहेत 4. आता चढत्या क्रमासाठी सर्वात लहान या 3ही संख्यांमधली सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. इथेही 4 आहे, इथेही 4 आहे, इथेही 1 आहे, इथेही 1, म्हणजे
हजार स्थानी चार हजार स्थान शतक स्थानी एक शतक स्थानी एक मग अशा वेळेस आपल्याला पुढे जायचं आहे म्हणजे दशकाच्या घरामध्ये जायचं. आता दशकाच्या घरामध्ये सुद्धा काय आहे सारखाच अंक दिसतोय. हे तीनही अंक हजार शतक आणि दशक सारखे सारखेच अंक आपल्याला दिसते. मग अशा वेळेस काय करायचं आता शेवटचा पर्याय आपल्याला काय आपण जाऊया एककाकडे. इथे दिसतोय शून्य इथे दिसतोय एक म्हणजे पहिली संख्या आपल्याला सापडली बघा चार हजार एकशे वीस. दुसरी संख्या आपल्याला सापडते चार हजार एकशे एकवीस आणि शेवटची मोठी संख्या आहे पाच हजार सहाशे एकतीस. हा झाला चढता क्रम आणि उतरता क्रम लावण्यासाठी आता आपण उलट येऊया म्हणजे मोठ्या संख्येकडे मोठ्या संख्येला अगोदर घेऊया. पाच हजार सहाशे एकतीस चार हजार एकशे एकवीस आणि चार हजार एकशे वीस अशा प्रकारे या चार अंकी संख्यांचा आपण क्रम लावूया. आता सरावासाठी आपण पुढे जाऊया आणि पुन्हा एकदा संख्या आपण लिहून घेऊया पाच हजार सातशे बेचाळीस दहा हजार दोनशे तीस आणि एक हजार दोनशे वीस. पुन्हा तोच पर्याय आपण अवलंबणार आहोत. चार अंकी संख्या असल्यामुळे डावीकडची संख्या हजार स्थानची संख्या जी लहान असेल ती अगोदर आपण घेऊया एक हजार दोनशे वीस. आता राहिले इथे सहा इथे पाच दोन नंबरची संख्या म्हणजे एक हजार दोनशे वीस पेक्षा पुढची म्हणजे मोठी संख्या पाच हजार सातशे बेचाळीस आणि मग या तीन संख्यांमधली सर्वात मोठी संख्या सहा हजार दोनशे तीस हा झाला चढता क्रम. आता उतरता क्रम आपल्याला लगेच लक्षात येतो. मोठी संख्या सहा हजार दोनशे तीस पाच हजार सातशे बेचाळीस आणि राहिलेली शेवटची छोटी संख्या एक हजार दोनशे वीस. अशा प्रकारे आपण संख्यांचा चढता आणि उतरता क्रम सुरुवातीला प्रश्न सोडवण्याच्या अगोदर जास्तीत जास्त संख्यांचा आपण अशा प्रकारे सराव केला पाहिजे म्हणजे आपल्याला जे उदाहरण असतील ते सोडवण्यासाठी अधिक अधिक अचूकता आपल्याला येईल आणि आपले जे मार्क आहे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देणारा हा जो गणित विषय आहे त्यांचा आवडीचा आणखी सोपा आणि आणखी मार्ग देणार मार्क देणारा असणार आहे. आता यानंतर आपण काही उदाहरणांकडे जाणार आहोत. बघा मी फळांवरती काही उदाहरण काही संख्या देते तुम्ही तुमच्या वहीमध्ये या संख्या लिहून घ्या. पहिलं उदाहरण आहे आपल्याकडे बघा सात हजार सातशे सत्याहत्तर सात हजार सातशे नव्याण्णव सात हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि सात हजार सातशे सत्याऐंशी या चार संख्या आपण लिहून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की या संख्या काही वेळेस एका प्रश्नामध्ये आणखी पुढचा एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला असतो. बघा म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन उत्तर आपल्याला विचारलेले असते. या संख्या क्रमाने लावल्यास मध्ये तुम्ही हे उदाहरण लिहून घ्या त्यातील संख्येतील शतकस्थानचा
अंक कोणता बघा उपलब्ध अनुदान झालेला आहे 60,777 7,799 7,788 आणि 7,787 या संख्या क्रमाने लावल्यास त्यातील दुसऱ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता. आपल्याकडं परीक्षेमध्ये वेळ कमी असतो, अशा वेळेस आपण संख्या क्रमाने लावीत बसा. उतरता क्रम चढता क्रम हा पर्याय तर आहे, परंतु पाहिल्याबरोबर ज्याचा जास्त सराव झालेला आहे तो लगेच संख्या बघेल आणि पटपट त्याच्या लक्षात येऊ नये. परंतु ही सुरुवात असल्यामुळे आपल्याकडून कुठलीही गडबड होता कामा नये म्हणून आपण जे काही विचारलेले आहे ते स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. मग आपण या संख्या प्रमाणे लावून घेऊया अगोदर. तर बघा या संख्यांचं निरीक्षण केल्यावर या चारही संख्या चार अंकाच्या आहेत आणि चारही संख्यांच्या डावीकडचा म्हणजे 1,000 स्थानाचा जो अंक आहे हा सारखाच आहे 7,7,7,7. आता पुढे जाऊया आपण शतक स्थानी. शतक स्थानी सुद्धा तीच गडबड झालेली आहे, म्हणजे शतक स्थानी सुद्धा सारखाच अंक आहे. इथेही 7 आहे, इथेही 7 आहे, इथेही 7 आहे आणि इथे सुद्धा 7. म्हणजे 1,000 स्थानचा सारखा अंक, शतक स्थानचा सारखाच अंक आणि आता दशक स्थानी काय आहे आपण ते बघूयात. बघा आपल्याला अगोदर क्रमाने लावायचे, म्हणजे व्यवस्थित चढत्या क्रमाने आपण या संख्या लावून घेऊया. इथे आहे दशक स्थानी 8, 8, 9 आणि इथे 7. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या सापडलेली आहे 7,777. ही झाली आपली पहिली संख्या. आता आपण दुसरी संख्या पाहूया. इथे आपल्याला दिसतंय 1,000 आणि शतक स्थानी सारखं, दशकामध्ये इथे 8 आहे, इथेही 8 आहे. या संख्येला आपण बाजूला ठेवू कारण ही संख्या या दोनही संख्यांपेक्षा मोठी आहे. राहिल्या या दोन संख्या, इथे आपल्याला दिसत आहेत 88, इथे दिसत आहेत 87. म्हणजे आपल्याला दोन नंबरची संख्या सापडते 7,787. आता तीन नंबरची संख्या आपल्याला सापडते 7,788 आणि सर्वात मोठी चार नंबरची संख्या आपल्याला सापडते 7,799. हा क्रम आपण लावून घेतलेला आहे. पुढे आपल्याला विचारलेला आहे की यातील दुसऱ्या संख्येतील शतक स्थानचा अंक कोणता. मग आता दुसरी संख्या आपल्याला सापडलेली आहे 7,787 आणि शतक स्थानी आपल्याला इथे दिलेला आहे 7. म्हणजे दिलेल्या पर्यायातून आपण अचूक जर निरीक्षण केलं तर आपल्याला इथे शतक स्थानी 7 हा अंक सापडतो. दिलेला पर्याय व्यवस्थित गोलदंगवून आपल्याला या उदाहरणाचं उत्तर सापडण्यास मदत होत असते आणि तो गोल आपण व्यवस्थित रंगवून आपलं उत्तर द्यायचं असतं. अशा प्रकारे एकाच प्रश्नात दोन प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी विचारलेलं असतं. काय विचारलेलं असतं हे अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचं, दिलेल्या संख्यांचं व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करायचं, संख्या किती संख्या आहे हेही बघितल्यानंतर आपल्याला संख्यांचा त्या उदाहरणाचा चढता क्रम उतरता क्रम संख्या लहान आहे मोठी आहे हे अचूक ठरवण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. सगळ्यांनी हे संख्या लिहून घेतलेल्या असतील. आता आपण जाऊया पुढच्या आणखी एका उदाहरणाकडे. बघा पडावरती आणखी एक संख्या दिली. बघा सगळ्यांना अंक दिसत असते 5,55,505 पहिली संख्या आहे 55,505. पुढची संख्या मी घेत आहे, फक्त तीन अंकी संख्या मी घेतलेली आहे, सॉरी दोनच अंकी घेते
50 आणि तिसरी संख्या मी घेते 505 आणि या दिलेल्या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावा. तुम्ही सगळे हुशार आहात मला वाटत असेल की ते लगेच आम्ही सांगू. पण मी पुन्हा तेच सांगेल की जे सोपं आहे ते अगदी व्यवस्थित आणि अचूक झालं पाहिजे. त्याच्यासाठी सरावही महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला इथे सापडते की 2 अंकाची 1 नंबरची संख्या, 3 अंकाची 2 नंबरची संख्या आणि हे दिलेले 5 अंक जे आहे ही सगळ्यात मोठी संख्या. हा झाला त्यांचा चढता क्रम. आणि उतरता क्रम लावण्यासाठी सुद्धा आपण 3 2 1 म्हणजे 55,505 फक्त 505 आणि शेवटचे 50 अशा प्रकारे आपण यांचा चढता आणि उतरता क्रम लावून घेऊ. पुढे आपण आणखी पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा पुढची संख्या आहे. बघा तुमच्या वहीवर हे गणित तुम्ही लिहून घ्या. 3587 3595 4599 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मुलीमध्ये सगळ्यांनी हे उदाहरण लिहून घ्या. तर त्याप्रमाणे बघा 3587 3595 4599 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटची संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटची संख्या कोणती म्हणजेच काय बरोबर? अगदी बरोबर, सर्वात मोठी संख्या आपल्याला यातून शोधायची आहे. तर आता आपण काय करूया, अगोदर या संख्या सॉरी लहान संख्या दाखवणार आहे. या ठिकाणी आपण अगोदर पहिलं जे विचारलेलं आहे उतरत्या क्रमाने संख्या लिहा. म्हणजे अगोदर या दिलेल्या संख्यांमध्ये आपण उतरत्या क्रमाने संख्या लिहिण्यासाठी ज्या 4 संख्या आहेत या 4 संख्येच्या डावीकडचा अंक, डावीकडचा जो अंक आहे तो अंक कोणता लहान आहे कोणता मोठा आहे हे आपल्याला बघायचे. मग आता उतरत्या क्रमाने म्हटलेले आहे म्हणून आपण सगळ्यात मोठी जी संख्या आहे ही संख्या आपल्याला सापडते 4599. नंतर पुढे इथेही 3 आहे, इथेही हजार स्थानी 3. आता शतक स्थानचा विचार करू. शतक स्थानी इथेही 5 आहे, याही संख्येत 5 आहे. म्हणजे 3595 ही संख्या 3587 पेक्षा मोठी आहे. म्हणजे ही संख्या आपल्याला 2 नंबर सापडणार आहे. बघा 3595 आणि सर्वात लहान या दिलेल्या 3 संख्यांमध्ये सर्वात लहान जी संख्या आहे ती आहे 3587. या प्रकारे यांचा उतरता क्रम आपण लावून घेतलेला आहे. पुढे काय विचारलंय आपल्याला त्यांनी की शेवटची संख्या कोणती. मग शेवटची संख्या आपल्याला सापडते 3587. अशा प्रकारे दिलेल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचलं तर आपल्याला समजतं की आपल्याला काय विचारलंय, आपण काय उत्तर द्यायचंय. आणि अशा प्रकारे या संख्यामध्ये उतरत्या क्रमाने आपण संख्या लावून घेतल्या. शेवटची संख्या कोणती आहे त्या संख्येचा जो दिलेला अचूक पर्याय असेल तो आपण पर्याय शोधायचा असतो आणि पर्याय क्रमांक गिरवायचा असतो. आता सरावासाठी आणखी
पुढच्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत. काही नमुना प्रश्न आपल्याकडे आहेत बघा. फळ्यावर लिहिलेल्या संख्या तुम्हाला दिसत असतील बघा. चार संख्या मी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. पहिली संख्या आहे 35,777. पुढची संख्या आहे 35,950. त्या पुढची संख्या आहे 35,705. आणि शेवटची संख्या आहे 35,909. आता आपल्याला सांगितलेलं आहे या संख्या चढत्या क्रमाने लिहून दुसऱ्या संख्येतील हजार स्थानचा कोणता. आपण सरावासाठी आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे की या ज्या चार संख्या दिलेल्या आहेत आपल्याला या प्रश्नामध्ये पुन्हा दोन उत्तरं शोधायची आहेत. पहिलं विचारले, पहिलं सांगितलंय आपल्याला चढता क्रम लावायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येत चढता क्रम लावून लावलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या संख्येमध्ये हजार स्थानचा अंक कोणता आहे. आपल्याला एकाच प्रश्नात दोन उत्तरं लिहायची आहेत. तर आता चढता क्रम लावायचा म्हटल्यानंतर आपण दिलेल्या संख्या ज्या आहेत त्यामध्ये लहान संख्या कोणती याचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण जाऊया या ज्या संख्या आहेत त्यांचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या लक्षात येतं 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 10, 100 आणि 10,000 5 अंकाच्या या चारही संख्या आपल्याकडं आहेत. या 5 ज्या चार संख्या आहेत यामध्ये चढता क्रम लावण्यासाठी सर्वात लहान जी संख्या आहे आपण तिचा अगोदर शोध घेणार आहोत. बघा इथं सारखीकडचा अंक आहे 3, 3, 3 आणि 3 म्हणजे हा सगळीकडे सारखाच आहे. मग आता आपण त्याच्या पुढे जाऊया. 1, 10, 100 स्थानी इथे 5 आहे आणि इथेही 5 आहे, इथेही 5 आहे आणि तिथेही, म्हणजे या चारही संख्यांमध्ये डावीकडचे जे अंक आहेत हे सारखे सारखे आहेत. मग आता पुढे काय करायला लागेल आपल्याला, आपल्याला जायचंय शतक स्थानात. शतक स्थानामध्ये या पहिल्या संख्येत आहे 7, दुसऱ्या संख्येमध्ये आहे 9, तिसऱ्या संख्येमध्ये आहे 7 आणि पुन्हा इथे आहे 9. मग सगळ्यात जो लहान अंक आहे आपल्याला तो अंक शोधायचा आहे. पण तो अंक शोधल्यानंतर इथे जरी 7 दिसत असले तरी तुम्हाला इथे 9 दिसते, पुन्हा इथे 7 दिसते, 9 दिसते. चारही संख्यांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लहान संख्या शोधण्यासाठी गरज आहे का आणि पुढच्या घराकडे जाण्याची त्याचंही आपण व्यवस्थित निरीक्षण केलं पाहिजे. बघा बघितलं 35,777, 35,950, 35,705 आणि 35,909. मग 1, 10, 100 या ठिकाणी 1, 10, 1, 10, 1, 10, 1,000, 10,000, 1,000 आणि 10,000 आणि त्याच्याही पुढे जाऊन शतकाच्या घरामध्ये इथे 7, इथे 9, इथे 7 आणि पुढे इथं 9. पण आपण त्याचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला गरज आहे पुढच्या अंकाकडे जाण्यासाठी, म्हणजे शतकाच्या घरामध्ये जाण्यासाठी. मग आता या दोन संख्या आपण 35,000
777 35950 700 आपण सुरुवातीला एक काम करूया 1000 जनगणना 1000 इथे दोन अंक आहे या संख्येला थोडा वेळ बाजूला ठेवू पुन्हा शतकस्थानी आल्यानंतर तोही अंक आपल्याला इथे सापडलाय परंतु पुढचा अंक जो आहे तो आपल्याला लहान दिसतोय त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा आता काय करावं लागेल दशकाच्या घरामध्ये जायचं आहे 35777 35950 35705 यामध्ये आपल्याला लहान अंक शोधण्यासाठी 35 सॉरी दशक स्थानचा जो अंक आहे तो अंक आपल्याला इथे दिसतोय बघा 7 5 7 आणि इथं 9 आता एकच स्थानी आपण जाऊया 7 0 5 आणि 9 आता या ठिकाणी आपल्याला उतरत्या क्रमाने संख्या लावण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला पहिला अंक सापडलेला आहे मी सांगितलं तसं एकच स्थानचा जो अंक आहे तो एकच स्थानचा अंक पाहण्याच्या अगोदर आपण शतक स्थानच्या अंकापुढे गेलो आणि आपल्याला इथे दिसत आहेत 7 5 7 आणि 9 मग सगळ्यात लहान अंक कोणता आहे तर सगळ्यात लहान जो अंक आहे तो अंक आहे 35705 पुढचा अंक आपल्याला बघायचा 2 नंबरचा 35777 35905 सॉरी 50 आणि 35909 म्हणजे 2 नंबरचा अंक आपल्याला सापडलाय 35909 आणि 3 नंबरचा जो अंक आहे तो आपल्याला सापडलेला आहे सॉरी 35777 आणि 3 नंबरचा अंक आहे 35909 आणि शेवटचा अंक आहे 35950 आता पहिला प्रश्न आपला संपलाय चढता क्रम आपण या ठिकाणी लावून घेतलेला आहे मग आता राग विचारलाय काय पुढे की दुसऱ्या संख्येमध्ये 1000 स्थानचा अंक कोणता आता आपल्याला दुसरी संख्या सापडलेली आहे 35777 आणि आपल्याला शोधायचा आहे 1000 स्थानचा अंक 1000 स्थानी आहे 5 आपलं उत्तर सापडलेलं आहे आपल्याला 1000 स्थानी दुसऱ्या संख्येमध्ये 1000 स्थानी 5 हा अंक आपल्याला शोधलेला आहे आणि सापडलेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय विचारलेलं आहे ते आपण जर व्यवस्थित बघून घेतलं तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मदत होत असते बघ आता आपण आणखी एका पुढच्या उदाहरणाकडे जाऊया बघा जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही जेवढी सोडवाल तेवढा तुमचं काय होणार आहे सराव होणार आहे पुढची संख्या मी इथे लिहित आहे 77987 77998 77997 आणि 77999 बघा या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहे 4 ही संख्या ज्या आहे या 5 अंकी संख्या आहे आणि आपल्याला काय विचारलंय या संख्या योग्य क्रमाने या संख्या योग्य तुमच्या वही मध्ये या संख्या हे उदाहरण लिहित चला या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वात
क्या संकेती परोक्ष स्थिति ना स्थिति बोला ना एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न की या ज्या संख्या दिलेल्या आहेत 77,987 77,998 77,997 आणि 77,999 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता बघा, फरक आपल्याला विचारल्यानंतर आपण काय करत असतो? फरक विचारल्यानंतर आपण वजाबाकी करत असतो. आता आपण काय करूया? अगोदर या दिलेल्या संख्या योग्य क्रमाने लावू, म्हणजे कसं या चढत्या क्रमाने लावू, योग्य क्रम म्हणजे आता इथे चढता क्रम. मग आता पुन्हा या ठिकाणी आपण डाव्याकडच्या संख्येचा विचार केला तर या चारही संख्येमध्ये दश हजार हजार स्थानी सारखेच अंक आपल्याला दिसतात. 77 77 77. मग आता जाऊया आपण शतकाच्या गाड्यात. बरा इथेही 9 आहे, दुसऱ्याही संख्येत 9, तिसऱ्याही संख्येत 9 आणि चौथ्याही संख्येमध्ये 9 आहे. मग आता काय करायचं? आपण दशकाकडे जायचं. कुठे जायचं? आपल्याला दशकाकडे. इथे आहेत 8, इथे आहेत 9, इथे आहेत 8, इथे आहेत 9. हां, 9 म्हणजे बघा इथे 9 आहे. या दोन संख्या, या तीन संख्यांमध्ये आपल्या तीन आहेत, जवळजवळ चारही संख्यांमध्ये 9 9 9 चे म्हणजे सारखे जर अंक आले तर अशा वेळेस काय होतं? थोडी गडबड होण्याची शक्यता असते. सारखे अंक आल्यानंतर आपण थोडस काही वेळेस गोंधळून जातो. गोंधळून न जाता आपल्याला काय करायचं आहे? संख्यांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं. या संख्यांमध्ये सगळ्यात लहान अंक कोणता आहे तो जर आपण व्यवस्थित बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला बघा इथं एकक स्थानी काही अंक सापडले आहे. या ठिकाणी दशक स्थानचा आपण विचार करत असताना आपल्याला एककाकडे जाण्याअगोदर आपण दशक स्थानी जायचं पाहिजे. इथं 8 आहे, इथं 9 आहे, 9 आहे, 9 म्हणजे पहिली आपल्याला संख्या सापडली. पहिली संख्या आहे लहान संख्या 77,987. पहिल्या नंबरची संख्या आपल्याला सापडली. आता राहिली या तीन संख्या. इथे 9 9 9. आता काय करायचं? एकक आणि दशक. इथं 98 97 आणि 99 म्हणजे दोन नंबरची संख्या आपल्याला सापडली. दोन नंबरची संख्या आपल्याला सापडली 97, म्हणजे 77,977. झाली दोन नंबरची. आता या दोन संख्यांमधून आपल्याला शोधायचं तीन नंबरची सापडते आपल्याला 98. हो की नाही? 77,998. आणि चार नंबरची मोठी संख्या आपल्याला सापडते 77,999. बघा आपण या संख्यांचा योग्य क्रम लावून घेतलेला. पहिली संख्या लहान, तिच्यापेक्षा मोठी, तिच्यापेक्षा मोठी आणि सर्वात मोठी, हा त्यांचा योग्य क्रम लावून झालेला आहे. चढता क्रम लावून झालेला आहे. आणि पुढे विचारलंय काय आपल्याला? सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? मग आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 77,999. आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे? ती आहे 77,987. आपल्याला फरक काढायचा आहे, म्हणजे आपल्याला यांची वजाबाकी करणं अतिशय गरजेचं आहे. बघा, नावातून 7 गेले 2, नावातून 8 गेला 1, नावातून 9 0, 7 7 0, 7 7 0. अशा प्रकारे आपल्याला या मोठ्या संख्येचा आणि लहान संख्येचा जो फरक आहे तो फरक आपण शोधायचा आहे. पर्यायामध्ये तो कोणता क्रमांक आहे किंवा पर्याय क्रमांक आहे तो शोधायचा आणि अचूक त्याचा आपण पर्याय क्रमांकाचा गोल रंगवायचा आहे. अशा प्रकारे एकाच प्रश्नात दोन दोन प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नाचं त्या आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतंय आपल्याला काय विचारलेलं आहे, काय शोधायचं आहे आणि व्यवस्थित
काळजीपूर्वक जर आपण निरीक्षण केलं की आपल्याला ते उत्तर नक्की सापडत असतं. तुमचा हा प्रश्नही लिहून झालेला असणार आहे बघा. व्यवस्थित सोडवलं तर सोपं असतं, पण घाई घाई जर आपण केलं तर मग मात्र काय होत आपला पर्याय चुकण्याची शक्यता. म्हणून काळजीपूर्वक सापडलं सोडलं हे आपलं पहिलं काम आहे बघा. आता त्यानंतर या ठिकाणी मी एक सांगते येते बघा. मी एक चार संख्या लिहिली 4226, 1234, 5625 आणि 1210. आता आपल्याला या संख्यांचा चढताही क्रम लावायचा आहे, उतरताही क्रम लावायचा आहे. आणि या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या, सर्वात लहान संख्या कोणती ते शोधायचं. आता तुमचे एवढ्या सरावानंतर तुमच्या लगेच चटकन लक्षात येणार आहे बघा कोणती संख्या लहान आहे, कोणती संख्या मोठी आहे. जर व्यवस्थित तुम्ही जर बघितलं पटकन तुम्ही लिहित बसले की तुम्हाला गरज नसते बघा. पहिली संख्या सापडते, दुसरी संख्या सापडते आणि तिसरी संख्याही सापडते. अशा प्रकारे मोठ्या पटकन आपण दर्शवूया या संख्यांचा क्रम लावतो. ओके, 1210, 1234, 4226 आपण या ठिकाणी लावूनच घेऊ बघा. यांचा चढतो. ओके, त्याच्या प्रमाणे यायचं आपण पुन्हा तसंच मागे येतोय 5625, 4226, 1234 आणि 1210. आता जर तुम्हाला विचारलं की चढत्या क्रमामध्ये शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. हा मॅडम, तो शेजारचा मोबाईल आहे ना बाजूला ठेवा, शेजारचा मोबाईल बाजूला ठेवा. हा इको येतो त्याचा इको. ओके, बघा या ज्या संख्या दिलेल्या होत्या या संख्यांचा आपण चढता लावून क्रम लावून घेतलाय, उतरताही क्रम लावून घेतलाय. त्याचा या ठिकाणी चढताही क्रम लावलाय आपण आणि उतरताही क्रम लावलेला आहे. जर आपल्याला विचारलं की चढत्या क्रमामध्ये शेवटच्या संख्येतील हजार स्थानची स्थानिक किंमत. आता तुम्ही शिकलेले बघा स्थानिक किंमत काय आहे. मग आता शेवटची संख्या, चढत्या क्रमाची शेवटची संख्या म्हणजे मोठी संख्या कोणती आहे, 5625. आणि मग या पाचची हजार स्थानची जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर आपण काय करूया, पटकन त्या पाचावर बोट ठेवलं की पुढे किती संख्या आहे, 1, 2, 3. म्हणजे या पाचची स्थानिक किंमत काय आहे हे आपल्याला सापडणार आहे पटकन 5000. ओके, त्याच्यानंतर जर आपल्याला विचारलं आपण याच्यातून एक प्रश्न निर्माण करू की हा जो चढता क्रम झाला आहे उतरता क्रम आहे, या उतरत्या क्रमातील शेवटच्या संख्येतील शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती. शतकस्थानी आहेत 2 आणि मग 2 वर आपण बोट ठेवलं किंवा 2च्या पुढे 2 अंक आहेत म्हणून या दोनाची स्थानिक किंमत येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्यांमध्ये आणखी उपप्रश्न तयार करून प्रश्न सराव जास्तीत जास्त कसा होईल यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. अतिशय सोपा घटक असतो, परंतु आपण काय होतो काही वेळेस घाई केल्यामुळं आपले हे जे प्रश्न असतात हे प्रश्न चुकण्याची शक्यता असते. म्हणून कुठलीही घाई गडबड न करता आपण काय करायचं आहे,
अचूक असं या ठिकाणी उत्तर शोधायची आहेत. तर मी तुम्हाला सांगितलंय चढता उतरता क्रम, त्याचप्रमाणे संख्यांच्या तुलना, ज्यापेक्षा मोठा, ज्यापेक्षा लहान, ज्यापेक्षा मोठी आणि समान अंक असलेले संख्या. आता या ठिकाणी आपण उदाहरणासाठी बघा, मी काही संख्या लिहिते बघा. मध्ये तुम्ही या संख्या लिहून घ्या. आपण सोपे प्रश्न घेतले पण सराव होणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे आपण हेही लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी अचूक त्या ठिकाणी चौकट भरण्यासाठी सर्वासाठी हे उदाहरण घेतो. 35,721 आणि 53,721 आता याच्यामध्ये लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती ठरवण्यासाठी आपण जाऊया पटकन आपल्या डाव्या स्थानी, म्हणजे या ठिकाणी दशहजार स्थानचा जो अंक आहे त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते तिथं 3 आहे तिथं 5 आहे, म्हणजे 53,721 हे 35,721 पेक्षा मोठे आहे. आणि म्हणून आपण काय करूया या चौकटीमध्ये या संख्येकडं मोठ्या संख्येकडं दोन तोंडाचं हे चिन्ह आपण देणार आहोत, ही संख्या मोठी आणि तिच्यापेक्षा ही संख्या लहान, हे आपल्याला या उदाहरणामध्ये सोडवायचं आहे. पुढचं आपण उदाहरण घेतले बघा, 54,101 आणि 45,101. आता इथं सुद्धा आपण डाव्या स्थानचा जर अंकाचा विचार केला इथं आहेत 5 इथं आहेत 4. मग या ठिकाणी लगेच लक्षात येते 54,101 ही संख्या 45,101 पेक्षा कशी आहे मोठी आहे, आणि 45,101 ही संख्या 54,101 पेक्षा लहान. पुढे आहे 35,576 आणि 53,576 इथं पूर्ण निरीक्षण केलं बघा, डावीकडचा अंक किती आहे 3 किती आहे 5, म्हणजे 35 आणि 53 थोडक्यात विचार केला लगेच आपल्या लक्षात येते काय की 53,576 ही संख्या 35,576 पेक्षा कशी आहे मोठी आहे, आणि 35,576 ही संख्या 53,576 पेक्षा कशी आहे लहान आहे. अशा प्रकारे आपण उदाहरण करण्यासाठी सराव करण्यासाठी या संख्यांचा या ठिकाणी विचार केलेला आहे बघा. आता त्यापेक्षा मोठ त्यापेक्षा लहान ही तुलना आपण लिहित आहोत, पण त्याचबरोबर जर अंक समान असतील तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, ते तुम्हाला माहिती आहे पण आपण सराव म्हणून बघा निरीक्षण केलं ते आपल्याला लक्षात येणार आहे. 58,701 58,701 इथं काही लहान किंवा मोठं ठरवण्याचं आपलं काम आपल्यासाठी काही कामच शिल्लक नाही. ओके नाही, अशा वेळेस आपण काय करूया दोन्ही अंक समान असल्यामुळं आपण बरोबरच हे चिन्ह या ठिकाणी देत असतो. अशा प्रकारे लहान मोठी संख्या त्याचप्रमाणे संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हे ठरवण्यासाठी जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव तुम्ही करत चला, आणि सराव जर झाला तर तुमचं आणखी काय होणार आहे या उपघटकाचं जे ज्ञान आहे ते आणखी आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे बघा. आता या ठिकाणी आपण आजच्या तासाला इथंच थांबूया, तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि पुन्हा एकदा उद्या चला आपण या उपघटकाचा आणखी अभ्यास करणार आहोत, आणखी उदाहरण आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी मी पाठ थांबवते. धन्यवाद मॅडम. मॅडमने अतिशय सोप्या पद्धतीनं संख्याचा चढता उतरता क्रम हा घटक घेतलेला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने मॅडमचे मी आभार व्यक्त करतो, आणि उद्या याच वेळेला मुलांनी जॉईन व्हायचं आहे.